अमळनेर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात काही ठळक घडामोडी। शुक्रवारी सकाळी आणखी 14 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अमळनेरची एकूण रुग्णसंख्या 67 झाली आहे। दिवसभरात पुन्हा एका रुग्णाची त्यात भर पडली आहे। आता एकूण संख्या 68 झाली आहे आणि त्यापैकी मयत 8 आहेत। रात्री उशिरापर्यंत आणखी काही अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे। आता वळूयात पुढील बातमीकडे। प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांना दवाखान्यापर्यंत ये जा करण्यासाठी 10 रिक्षा उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलिसांना, तर ढेकोसिम रोड स्थित पोलीस वसाहतीत मंगळवारपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेशही सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण विभागाला जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी अमळनेर प्रांत कार्यालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली। गुरुवारी शहरात 21 रुग्णांची वाढ झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी खासगी डॉक्टरांशी चर्चा केली। आढावा बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, प्रांताधिकारी सीमा आयरे, डीवायएसपी राजेंद्र ससाने, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, डॉक्टर प्रकाश ताळे, डॉक्टर अनिल शिंदे, डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर निखिल बोगोने, डॉक्टर भूषण पाटील, डॉक्टर शरद बाविस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व वीज मंडळाचे अधिकारी हजर होते। प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पोलीस क्वार्टरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय गैरसोयीमुळे आणि कोविड सेंटरच्या गरजेमुळे नगर परिषदेने बदलला असून त्यांना आता नगरपालिका कार्यालय, आंबेडकर पतपेढी किंवा नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याने ग्रामीण रुग्णालयात केल्या जाणाऱ्या प्रसूती कोठे करायच्या असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला होता। अखेर आमदार अनिल पाटील यांच्या आवाहनानुसार या कामी शहरातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वखुशीने ही तयारी दर्शविली आहे। इतकेच नव्हे तर या सर्व प्रसूती मोफत केल्या जाणार आहेत, त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी या सर्व महिला डॉक्टरांचे कौतुक केले आहे। शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सफाई कामगारांना स्वतःच्या सुरक्षेसाठी गाऊन, मास्क व सॅनिटायझरचे वाटप नगर परिषदेतर्फे करण्यात आले। सामाजिक अंतर पाळत मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी हा उपक्रम घेण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते। ऐन कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढलेला असतानाच ढेकुसिम रस्त्यावरील पोलीस वसाहत चर्चेत आली आहे। प्रतिबंधित क्षेत्रातील नगर परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ढेकुसिम रस्त्यावरील या वसाहतीत तातडीने स्थलांतरित करा असे आदेश मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर सदर वसाहतीचे बांधकाम अपूर्ण असल्याचे उजेडात आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या हक्काच्या निवासस्थानापासून वंचित असल्याचा आरोप माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला आहे। माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ढेकुसिम रस्त्यावर निवासस्थाने बांधण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडून यासाठी मोठा निधी आणला होता। मात्र बांधकाम करण्याची मुदत संपून 2 वर्षे उलटले तरी बांधकाम का रखडले आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे सांगत यामुळेच पोलीस बांधवांना प्रतिबंधित क्षेत्रात राहावे लागत असल्याचे माजी आमदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे। कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वाया यांनी चित्ररथ तयार करून त्याला विजयरथ असे नाव दिले आहे। शहरी भागात कोरोनाचा कहर सुरू असला तरी ग्रामीण भागात मुंगसे वगळता एकही रुग्ण आढळून आला नाही, त्याचे श्रेय वाया यांना जाते। चारचाकी वाहनाला रथाचे रूप देऊन त्यांनी कोरोना व्हायरस विषयी माहिती देणारे फलक त्याला लावण्यात आले आहेत। वाया यांच्या कामांचे अनेकांनी कौतुक केले। अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर जरूर सबस्क्राईब करा अमळनेर 7 न्यूज आणि आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका।